सीताफळाचा आपण गर काढणार आहोत. त्यासाठी एक चाळणी घेतली आहे. चाळणीचे हे थोडेसे मोठे असणार छिद्र असलेला, नंतर त्याच्या खाली ठेवायला एक हे भांड असं, आणि आपल्याला ते गर काढण्यासाठी एखादा मोठा जाडसा चमचा किंवा आपण फुलपात्र पण घेऊ शकतो. दोन भाग केले याचे असे काही चमच्याने त्या गर काढून घेऊया. बिया सगळं सगळ्या बिया काढून घेऊया. अख्ख्या सीताफळाचे आपण गर काढून घेतला. आता ह्याला आपण या चमच्याने कंटिन्यू असं फिरवत राहूया. छान पिकलेला आहे हा, आणि ह्याला असं कंटिन्यू आपण झोपत राहायचं आहे. खाली जमावायला लागतं तो आणि वरही ज्या बिया अशा सुटावायला लागतात. ह्याला आपण कंटिन्यू एक 5 ते 7 मिनटं चमच्याने घोटत राहायचं आहे, चांगलं दाब प्रेशर देऊन. 2 ते 3 मिनटच बघा बिया अशा सुटावायला सुरुवात झाली आहे. ह्याला घोटत राहायचं आहे, फार प्रेशर नाही द्यायचं आणि एकदम कमी प्रेशर पण नाही द्यायचं, पण ह्याला कंटिन्यू चमच्याने असं प्रेशर देत राहायचं आहे. हाताने बिलकुल काढा लागत नाही, हे आपोआपच याच्या प्रेशरने सुट्या व्हायला लागतात बघा या बिया थोड्या वेळाने. आणि हा जो बिया सुट्या झाल्यानंतर जो वर जो गर राहतो ना तोही गर घ्यायचाच आहे आपल्याला, आणि प्लस हा छान सॉफ्ट झालेला गर पण घ्यायचा आहे. वा बघा अक्षरशः 10-1 मिनिटामध्ये हा गर एकाच अख्ख्या सीताफळाचा काढून व्यवस्थित रेडी होऊन जातो, जो आपल्याला आईस्क्रीमसाठी, रबडीसाठी आणि शेकसाठी पण यूजफुल होऊ शकतो. थोडासा पेशन्स ठेवायचा आहे. 10 मिनटामध्ये या बिया पूर्ण वेगळ्या झाल्या आणि हा गर पण आता या गरामध्ये आपण मिक्स करून टाकू. आणि जर रबडी करायची असेल व आईस्क्रीम करायचं असेल तेव्हा काय करायचं असतं, हा फ्रेश वापरायचा असतो. आणि जर आपल्याला थोड्या वेळानंतर वापरायचं असेल त्याच्यात थोडीशी साखर घालून आणि किंचित दूध घालून पण ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. मेन म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे या गराला, त्याचा तो काळा पडू शकतो. आपण गर काढून घेतला, छान हा अख्ख्या एका सीताफळाचा रेडी झाला आहे. पण तुम्ही अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करून घ्या आणि शेअर करा जर हा युजफुल वाटला असेल व्हिडिओ. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.